हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। अगर आप पहली बार इस चैनल पर आए हैं तो प्लीज सब्सक्राइब कर लीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए। नमस्कार। गेले काही दिवस अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये काही शंका होत्या, काही संभ्रम होते आणि या संभ्रमाचा फायदा घेऊन काही लोकांनी टीका टिप्पणी देखील केली होती। पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी काही दिवसापूर्वी FB लाईव्हद्वारे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षांबाबत महाराष्ट्र शासनाचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री म्हणून जाहीर केला होता आणि तो निर्णय जाहीर केल्यानंतर सुद्धा महामहिम राज्यपाल महोदयांनी एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रामुळं देखील सगळीकडे संभ्रमाचं वातावरण होतं। आज या विभागाचा मंत्री म्हणून ज्या परीक्षांबाबत संभ्रम होता मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केल्यानंतर देखील संभ्रमाचं वातावरण होतं, ते संभ्रमाचं वातावरण दूर करण्यासाठी कालच राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीची बैठक झाली, ज्या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतात, मुख्य सचिव त्यामध्ये असतात। या खात्याचा मंत्री म्हणून त्या बैठकीला मी देखील उपस्थित होतो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्या बैठकीला उपस्थित होते, महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार त्या बैठकीला उपस्थित होते, आपत्कालीनचे किशोरराजे निंबाळकर सचिव आणि आमच्या विभागाचे सचिव विजय सौरभ आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील त्या बैठकीला उपस्थित होते। ही जी बैठक झाली या बैठकीमध्ये COVID-19 बाबतीतली सविस्तर चर्चा करण्यात आली। चर्चा करत असताना या बैठकीमध्ये तीन विषय अजेंड्यावर होते। त्यातला पहिला विषय होता अंतिम वर्षाच्या अव्यावसायिक जे शिक्षण आहे त्याच्या परीक्षांसंदर्भात महाराष्ट्र शासन कोणता निर्णय घेणार, दुसरा व्यावसायिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोणता निर्णय घेणार आणि तिसरा ATKTच्या बाबतीमध्ये कोणता निर्णय घेणार, हे तीन विषय हे अजेंड्यावर होते। हे विषय घेऊन ज्यावेळी या कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली तेव्हा प्रत्येकानं आपापलं म्हणणं मांडलं आणि ह्या मीटिंगच्या शेवटी जे काही निर्णय अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात झाले ते निर्णय आज मला विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगायचे आहेत। हे निर्णय करत असताना परीक्षांचे तीन टप्पे आपण केलेले आहेत, त्याच्यामध्ये अव्यावसायिक अभ्यासक्रम हा पहिला टप्पा, व्यावसायिक अभ्यासक्रम हा दुसरा टप्पा आणि ह्या दोन्ही ब्रांचमध्ये येणारे जे बॅकलॉग किंवा ATKTs आहेत हा तिसरा टप्पा, अशा तीन टप्प्यामध्ये कालच्या बैठकीमध्ये निर्णय एकमताने घेण्यात आला। त्यातला पहिला निर्णय होता की मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात घेऊन विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरून त्यांचा निकाल घोषित करावा। याचा अर्थ असा आहे की ज्यांना एक्झाम द्यायची आहे त्यांनी एक्झाम आम्हाला द्यायची आहे म्हणून लेखी युनिव्हर्सिटीला द्यायचं आहे आणि ज्यांना एक्झाम द्यायची नाही त्यांनी देखील युनिव्हर्सिटीला लिहून द्यायचं आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांना पदवी प्रदान केली जाईल। ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मार्क्समध्ये कुठं कमतरता वाटते त्यांना पुन्हा परीक्षा द्यायची असेल किंवा त्यांना ग्रेडमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल त्यांची परीक्षा युनिव्हर्सिटीनं कोविडची परिस्थिती बघून जिल्हाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून, कारण ते जिल्ह्याच्या आपत्कालीन समितीचे अध्यक्ष आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली परीक्षा त्यावेळी घ्यावी असा निर्णय काल राज्य आपत्ती व्यवस्थापन कमिटीमध्ये घेण्यात आला। याचाच अर्थ अव्यावसायिक जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमाची परीक्षा ही पदवी परीक्षा
ही आम्ही घेणार नाही आहोत। दुसरा जो मुद्दा होता तो म्हणजे ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्या परीक्षांचं शेड्यूल देखील हे युनिव्हर्सिटी वाईज काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल आणि त्यांची परीक्षा सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून किंवा कोविडचे सगळे निर्णय आहेत प्रोटोकॉल आहेत ते वापरून हे परीक्षा ऐच्छिक घेण्यात येईल अशा पद्धतीचा निर्णय काल डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली घेतलेला आहे। तिसरा निर्णय ज्याच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी एक शंका असते की व्यावसायिक जे अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये अभियांत्रिकी फार्मसी हॉटेल मॅनेजमेंट व्यवस्थापन शास्त्र शास्त्र वास्तुकला संगणकशास्त्र विधी शारीरिक शिक्षण अध्यापनशास्त्र या बाबतीमध्ये काल कमिटीने निर्णय घेतला। तो कमिटीचा निर्णय मी आपल्याला पूर्ण GR मधला वाचून दाखवतो। राज्यातील COVID-19ची परिस्थिती विचारात घेता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा या घेता येणार नाहीत। त्या विद्यार्थ्यांकरता अव्यावसायिक अभ्यासक्रमाप्रमाणेच म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की अव्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांनी ऐच्छिक परीक्षा द्यावी आणि ज्यांना पदवी पाहिजे त्यांनी पदवी घ्यावी अशा पद्धतीचा निर्णय आणि अशा पद्धतीची कारवाई ही करण्यात येईल आणि ही कारवाई जी आहे ती राज्य व्यवस्थापन कमिटीमध्ये फायनल करण्यात आलेली आहे। पण या संपूर्ण प्रकाराच्या अपेक्स बॉडी ह्या दिल्लीमध्ये असतात केंद्र शासनामध्ये असतात आणि म्हणून आम्ही जो निर्णय घेतलाय की परीक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा रद्द करायचा त्याला मान्यता या अपेक्स बॉडीनं द्यावी अशा पद्धतीची शिफारस अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही प्रत्येक अपेक्स बॉडीकडे पाठवणार आहोत। परंतु राज्य शासनानं या देखील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कालच्या राज्य व्यवस्थापन कमिटीमध्ये घेतलेला आहे। त्याची मान्यता फक्त अपेक्स बॉडीनं देणं गरजेचं आहे। तिसरा जो मुद्दा आहे जो बॅकलॉगचा आहे जो ATKTचा आहे त्याच्यामध्ये काल आम्ही तातडीनं निर्णय घेतलेला नाही। तो निर्णय जो काय निर्णय घेतलाय तो देखील मी आपल्याला वाचून दाखवतो। ज्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग आहे त्यांच्या बॅकलॉगच्या विषयांच्या परीक्षा संदर्भात विद्यापीठांचे कुलगुरू व संबंधित अधिकारी यांची शासन स्तरावर बैठक घेऊन विचारविनिमय करून बॅकलॉग बाबत देखील योग्य ते निर्णय घेण्यात येईल अशा पद्धतीचा निर्णय काल राज्य आपत्कालीन राज्य व्यवस्थापन समितीमध्ये घेण्यात आलेला आहे। मला या तीन निर्णयाबाबत सांगताना विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी पहिल्या वर्षाच्या दुसऱ्या वर्षाच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आम्ही रद्द केल्या त्यावेळी आम्ही असं सांगितलेलं होतं की 20 जूनपर्यंत पुन्हा एकदा कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेऊ कुलगुरू महोदयांशी चर्चा करू मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू। या सगळ्या चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय जाहीर केला होता तो निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचा होता विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा होता आणि म्हणून हे तिन्ही निर्णय करत असताना भविष्यामध्ये देखील विद्यार्थ्यांच्या कुठच्याही शैक्षणिक भवितव्याला नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी किंवा परदेशाच्या शिक्षणासाठी कुठेही अडचण किंवा व्यत्यय येऊ नये यासाठी हे थोडेफार दिवस आमचे महाराष्ट्र शासनाचे गेलेले आहेत। परंतु काल देखील मुख्यमंत्री महोदयांनी या खात्याचा मंत्री म्हणून स्पष्ट मला आदेश दिलेत की बॅकलॉगच्या संदर्भामध्ये देखील सगळ्या कुलगुरूंची तातडीची बैठक येत्या 2-3 दिवसांमध्ये आयोजित करावी आणि या बैठकीमध्ये बॅकलॉगचा देखील तात्काळ निर्णय आपण सगळ्यांनी मिळून घ्यावा अशा पद्धतीच्या सूचना या मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की अव्यावसायिक अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम याच्याबद्दलची शासनाची भूमिका ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काल राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये चर्चा होऊन ही पूर्णत्वाकडे गेलेली आहे। आता बॅकलॉग आणि ATKTचा जो विषय प्रलंबित आहे त्या संदर्भात देखील मला विद्यार्थ्यांना एक आवाहन करायचं आहे। येत्या 2-3 दिवसात मुख्यमंत्री महोदयांशी सगळ्या कुलगुरूंची चर्चा होईल
आणि लवकरात लवकर बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना देखील हिताचा निर्णय कसा देता येईल, त्यांच्या भल्याचा निर्णय कसा देता येईल यासाठी महाराष्ट्र शासन उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कटिबद्ध आहे. एवढंच मला आजच्या या माध्यमातून सांगायचं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपला संवाद संपवत असताना जे तीन निर्णय घेतलेले आहेत हे GR मधले तीन निर्णय मी पुन्हा एकदा आपल्याला वाचून दाखवतो. पहिला निर्णय आपण जो घेतलाय तो मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घेऊन विद्यापीठाने योग्य ते सूत्र वापरून त्यांचे निकाल घोषित करावे. मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम सत्रातील वर्षातील या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल तसे त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घेऊन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यात यावी. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा कोणत्या महिन्यात घेता येऊ शकतील याची COVID-19 आजाराचा स्थानिक पातळीवर प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती ही विचारात घेऊन तसेच संबंधित जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती निवारण प्राधिकरण यांच्याशी विचारविनिमय करून विद्यापीठाने निर्णय घ्यावा व त्यानुसार वेळापत्रक जाहीर करावे. तिसरा मुद्दा, ज्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग शिल्लक आहे त्यांच्या बॅकलॉगच्या विषयांच्या परीक्षा संदर्भात विद्यापीठांचे कुलगुरू व संबंधित अधिकारी यांची शासन स्तरावर बैठक घेऊन विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल. आणि व्यावसायिक अभ्यासक्रम त्यामध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुकला, प्लॅनिंग, संगणकशास्त्र, विधी, शारीरिक शिक्षण, अध्यापनशास्त्र, राज्यातील COVID-19 परिस्थिती विचारात घेता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत, म्हणजे शासनाला घेता येणार नाहीत, त्या विद्यार्थ्यांकरिता अव्यावसायिक अभ्यासक्रमाप्रमाणेच उपरोक्त अ अनुक्रमांक 1, 2, 3 प्रमाणे कारवाई करण्यात येईल. म्हणजे जशी अव्यावसायिक अभ्यासक्रमांना आपण कारवाई करतोय त्याच पद्धतीनं कारवाई करण्यात येईल. आणि असा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यास मान्यता देण्याची विनंती संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संबंधित शिखर संस्थेत करण्यात येणार आहे आणि त्याबाबत त्यांना स्वतंत्र कळवण्यात येणार आहे. अशा पद्धतीचे अंतिम वर्षाच्या बाबतीतले निर्णय काल आमच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन कमिटीमध्ये घेण्यात आले. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की प्रस्तुत शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दिनांक 18 जून 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. या संदर्भात संबंधित विद्यापीठांनी आवश्यक ती कारवाई करावी. याचा अर्थ असा आहे की गेले कित्येक दिवस विद्यापीठ परीक्षा घेणार आहे का, परीक्षा घेणार नाही का, असे जे काही प्रश्न असायचे त्याला शासनानं आता डायरेक्टिव्ह दिलेले आहेत. विद्यापीठाने ती कारवाई केली पाहिजे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करण्यात येणार आहे. आणि हा डिजिटल स्वाक्षरीचा अध्यादेश असेल आणि हा आदेश राज्यपाल यांच्या आदेशानं आलेला आहे असा GR आज माझ्या हातामध्ये आहे. आणि म्हणून एक घटक जो याच्यामध्ये शिल्लक राहिला आहे जो बॅकलॉगचा आणि एटीकेटीचा आहे तर त्याच्या संदर्भात देखील येत्या 2-4 दिवसांमध्ये लवकरात लवकर बैठक घेऊन मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची विद्यार्थ्यांच्या मनातला, विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासन नक्की घेईल एवढंच वचन आणि आश्वासन सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मी देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोस्तों, उम्मीद करता हूँ आपको ये वीडियो पसंद आई हो. अगर आपको ये वीडियो पसंद आई है तो इस वीडियो को लाइक, कमेंट, शेयर कर दीजिएगा. अगर आपने इस चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ इसे सब्सक्राइब कर लीजिए और बेल आइकन को भी दबा दीजिए, क्योंकि मैं आपके लिए ऐसी ही वीडियो लाता रहूँगा. एंड थैंक्स फॉर योर वैल्यूएबल.